एकदा सरला फॅमिली ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपली जी पुलिस आहे ना, तर ती आहे ना फक्त इथं खराब झालेली, इथं कडाला कुठंच खराब नाहीये. शक्यतो वर्षभर जर आपण फ्रीज जर क्लीन करत राहिलं, घाण होऊ दिली नाही, सगळं व्यवस्थित ठेवलं, तर फ्रीज खराब होत नाही मग. आणि जास्त डीप क्लिनिंगची अजिबात गरज पडत नाही. तर बघा तुम्ही, आपलं फ्रीज फक्त जे आहे ना खालच्या साईडला आणि जिथं बॉटल वगैरे ठेवतो त्या साईडला खराब झालेलं होतं, बाकी सगळं व्यवस्थित आहे. आणि ह्या फ्रीजला घेऊन 12 वर्ष झालेली आहेत, अजून जसंचे तसं आणि खूप असं चांगलं आहे. आणि आपलं हे जे फ्रीज आहे ते LG फ्रीज आहे, खूप मस्त आहे, क्वालिटी पण चांगला आहे आणि एकदा पण खराब झालेलं नाही आहे ते. म्हणजे आम्हाला त्याने जसं आता 12 वर्ष त्याने आम्हाला रुपये त्याला खर्च आलेला नाही आहे, इतकं मस्त, कोणत्याच गोष्टीला प्रॉब्लेम नाही. आणि ब्रँड खूप मस्त आहे. नक्की तुम्ही LG सॅमसंगचे फ्रीज घेत जा, खूप मस्त क्वालिटी आहे. बाकीचे पण चांगले आहे, आपल्याला त्याचा अनुभव नाही, पण हे आमच्या घरातलं जे आहे ना पहिलं माझ्या आयुष्यात असं फ्रीज बघितलेलं आहे मी, कारण आईच्या इकडं तर फ्रीज वगैरे काही नव्हतं. आहे इलेक्ट्रॉनिक ज्या वस्तू आहे ना, आता 7-8 वर्षापासून स्वस्त झालेल्या आहेत. अगोदर कसे ह्या वस्तू खूप महाग होत्यात आणि हे असं एक स्वप्नच वाटायचं. आणि जेव्हा आम्ही हे फ्रीज घेतलं ना, खूप आनंदाने घेतलं. आणि तुम्हाला सांगते मी, हे फ्रीजसुद्धा मी बजाज फायनान्सवर घेतलेलं आहे, की म्हणजे हप्त्यावर थोडे थोडे करून पैसे देऊन घेतलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक वस्तूचं घरातलं आपल्याला एक किंमत असते, त्या वस्तूचा वापर हा आपण जपूनच करत असतो. तर ह्या फ्रीजला आपलं 12 वर्ष झाले आहे आणि एकदम मस्त आणि बेस्ट आहे, खूप छान आहे आणि खूप प्रेमाने हाताळलेलं आहे. मुलं आम्ही सगळ्याच वस्तू घरातले जे आहेत ना, खूप प्रेमाने इलेक्ट्रॉनिक वस्तू आम्ही हाताळतो. कारण काय होतं, घेणं होत नाही. फ्रीज घाण झालेले ना, तिथंच मी ना ते मी पाणी क्लीन केलेले, जास्त जिथं नाही तिथं नाही लावलेले मी. म्हणजे का मी पटकन निघते. आणि जेव्हा आपण ह्या पद्धतीने कधी पण थोडस वाटलं आपलं फ्रीज खराब झाला, एक बकेट मध्ये पाणी घ्यायचं, थोडस चांगलं स्वच्छ असं कॉटनचं कापड घ्यायचं आणि थोडस आपलं विम वगैरे असेल तर काय असेल त्यांनी
पुसून घ्यायचं, म्हणजे लगेच लगेच क्लीन होतं, खराब होत नाही, काहीच होत नाही, आणि वस्तू पण आपली चांगली व्यवस्थित भरपूर वर्ष आपल्याला टिकते. आणि कोणती वस्तू असते जसं आपण त्याला वापर करू तशी टिकत असते. तर याच्यावर हे पाणी ओतून देते आणि पुन्हा दुसरे चांगलं स्वच्छ पाणी घेते. आता स्वच्छ पाणी घेतलेलं आहे, पुन्हा एकदा पुसून घेते, म्हणजे आपलं फ्रीज क्लीन झालं. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि काय आवडलं आहे, काय आवडलं नाही व्हिडिओमध्ये तर नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून काही सुधारणा करायला हवी सजेशन करा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित डीपमध्ये समजेल. आणि फ्रीजचे भांडे मी अगोदरच सगळे घासून घेतलेले आहे. फ्रीज आहे ना एकदम झटकाफट मी क्लीन केलेले आहे. आणि तुम्ही बघितलं जास्त वेळाने खाली ओलं झालं थोडस पाणी लगेच पुसून घेतलेलं आहे मी. आणि हे भांडे आहेत ना फ्रीजचे आपले, तर ते अगोदरच घासून घेतलेले आहे मी. म्हटलं कसं पटकन काम होत, हे बघा असे जाळे लावून दिलेले आहेत. सगळं जे सामान आहेत ना फ्रीज हे काढायचं सगळं घासून ठेवलं होतं मी बाजूला काढून घेतला. तर कसं लावायचं हे बघा इकडून. ही जी खोलकट बाजू आहे ना हिच्याली, ही याच्यामध्ये खाच्यामध्ये घालायची. ही खोलकट बाजू असते ना इथं खाचे. तर ह्या बघा ह्या सगळ्या पद्धतीने सगळं लावून दिलेलं आहे. आता लगेच पाण्याची बॉटल आहे ना, तर ह्या बघा हे जो खालचा कप्पा आहे ना हिथं पाण्याची बॉटल ठेवत असते. आता माझ्याकडे जेवढे आहे तेवढे ठेवते मी. तर ह्या बघा हे खोबरं आहे फ्रीज मध्ये ठेवते, कारण वरती ठेवलं तर खराब होतं. याच्यात दही आहे. तर हा भाजीपाला आहे ना खालच्या कप्प्यात ठेवते बघा याच्यामध्ये, म्हणजे तो खराब होत नाही. आणि कॅरी बॅग मध्येच ठेवत असते मी. हे बघा इथं खालच्या कप्प्यात ना भाजीपाला ठेवला. हे बघा गरम होते, घामाघूम झाले मी पूर्ण. याच्यामध्ये दूध आहे बघा हिथं ठेवते मी. आपल्या याच्यामध्ये आलं आणि ही कोथंबरीसाठी आहे. आणि मसाले बघा हिथं ठेवायला जागा आहे, यामध्ये मसाले वगैरे बसतात. भरपूर सामान आहे इथं, पण आपण मसाले वगैरे ठेवू शकतो. आता माझ्याकडे जेवढं आहे तेवढंच मी ठेवते. आता सगळं फ्रीज मधलं सामान ठेवून झालेलं आहे. तर आता हे आपलं फ्रीज जे आहे ना, तर माझं क्लीन झालं आहे, ऑर्गनाइज झालेलं आहे. आणि आपलं हे जे फ्रीज आहे जे क्लीन झालेलं आहे, तुम्हाला मी कसं सामान ठेवते ते पण दाखवलं आहे. आपलं एकदम साधं सिंपल असं आहे. तर आजचा व्हिडिओ इथं संपतोय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर व्हिडिओमध्ये काही आवडलं असेल तर कमेंट करा. आणि थोडंसं सजेशन करत जा. आणि व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप आभार, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये.